नमस्कार, मी संजय वजरेकर. आज 5 सप्टेंबर. आज 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु या दिनाची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत 5 सप्टेंबर या दिवशी घडणाऱ्या महत्वाच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक, स्थानिक अशा महत्वपूर्ण घटना. आजच्या दिवशी 1879 ह्या दिवशी लंडन शहरातील पहिले टेलिफोन एक्सचेंजचे कार्यालय सुरू झाले. 1918 या दिवशी एक दुःखद घटना घडली. ख्यातनाम उद्योगपती सर रतनजी जमशेदजी टाटा यांचं वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी निधन झालं. आजच्या दिवशी 1940 साली ख्यातनाम अमेरिकन अभिनेत्री राकेल वेल्च हिचा जन्म झाला. 5 सप्टेंबर 2016 या साली तृणमूल काँग्रेस या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. आपणास माहिती आहे ममता बॅनर्जी या पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत आणि या पक्षाला मान्यता मिळाल्यामुळे भारतात 9 राष्ट्रीय पक्ष झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या काही महत्वाच्या घटना. आजचा दिवस हा राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा ज्यांच्या नावाने केला जातो त्यांचं नाव आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आज 5 सप्टेंबर 1888 हा डॉक्टरांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर एक महान तत्वज्ञानी होते. अगदी सोप्या शब्दात सांगतो, माणूस पक्ष्यासारखा आकाशात उडायला शिकला, माणूस माशासारखा पाण्यात पोहायला शिकला, पण माणूस माणसासारखा वागायला केव्हा शिकेल? माणसाविषयी इतके सुंदर विवेचन कोणत्याही तत्वज्ञानाने केले नाही. इतकं साधं आणि सोप्या आणि सुंदर भाषेत माणसाबद्दलचे आपले मत डॉक्टरांनी व्यक्त केले. यावरूनच त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची कल्पना येते. डॉक्टरांचा जो जन्म झाला ते जन्म तिरुपती परिसरातील तिरुत्तांनी या एका खेडेगावामध्ये झालेला होता. त्यांचे वडील एका जमीनदाराकडे कारकून होते, म्हणजे तशी परिस्थिती मध्यमच होती आणि स्वतः लहानपणी ते मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजमधून शिक्षण घेत असत. इथे त्यांच्या जीवनाला एक टर्निंग पॉइंट घडला आणि तो टर्निंग पॉइंट असा की त्यांच्या एका चुलत भावाने त्यांना तत्वज्ञानाचं पुस्तक भेट दिलं आणि हे पुस्तक भेट दिल्यानंतर आणि तत्वज्ञानाचं पुस्तक वाचून काढल्यानंतर लहान वयातच सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञान या विषयाकडे आकृष्ट झाले. इतके याच विषयातून त्यांनी पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्या काळात भारतीय तत्वज्ञान आणि त्याचबरोबर भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती याचा पाश्चात्यांना फारसा आदर नव्हता. तेव्हा पाश्चात्यांची जी भारतीय तत्वज्ञानाविषयी जी पूर्वग्रह दूषित मते आहेत ती खोडून काढण्यासाठी आणि त्याचं खंडन करण्यासाठी त्यांनी जो प्रबंध निवडला त्या प्रबंधाचा विषय होता वेदांतातील नीतीशास्त्र. आणि त्यांच्या या प्रबंधामुळे भारतीय तत्वज्ञानाची महती युरोपियन विचारवंतांना, बुद्धिवंतांना आणि तत्वज्ञानांना समजली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मद्रास विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन रुजू झाले. या सुमारास भारत पारतंत्र्यात असताना त्यांनी आपल्या वक्तृत्वाने आणि आपल्या ज्ञानाने पाश्चात्यांना अचंबित केले. याची प्रचिती आली 1926 साली इंग्लंडमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय तत्वज्ञानाच्या परिषदेत. या परिषदेत डॉक्टरांचे विचार इतके गाजले की तिथे उपस्थित असणाऱ्यांना विवेकानंदांची आठवण झाली आणि ज्याप्रमाणे विवेकानंदांनी भारतीय तत्वज्ञान साऱ्या जगासमोर मांडले आणि पाश्चात्यांना आपल्या धर्माची महती पटवून दिली तसाच काहीसा प्रकार इथे झाला आणि अनेक ख्रिस्ती तत्वज्ञानांनी मान्य केलं की ख्रिश्चन धर्म जो आम्ही एकमेव द्वितीय साऱ्या जगात आहे असं समजत होतो तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांच्या विचारांनी कुठेतरी आम्हाला असं वाटू लागलेलं आहे
की इतरही धर्म आहेत आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्म हा महान आणि सर्वश्रेष्ठ असा धर्म आहे. यामुळे त्यांचा खूप मोठा गौगवा झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तर त्यांना प्राध्यापकी देऊन इथेच कायम राहा म्हणून असं सांगितलं. इतकंच नव्हे तर युनेस्कोनेही त्यांना कायमस्वरूपी सदस्यत्व बहाल केलं. म्हणजे जर त्यांनी ठरवलं असतं तर त्याच काळामध्ये ते पाश्चात्य देशामध्ये सहज स्थायिक झाले असते, परंतु देशप्रेम त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते आणि पाश्चात्यांनी दिलेल्या या सर्व सोयी सवलती सुखाचा त्याग करून डॉक्टर भारतामध्ये परतले. भारतात आल्यावर त्यांनी शिक्षण विषयक क्षेत्रात क्रांती घडण्यासाठी काही क्रांतिकारक उपाययोजना केली. तत्पूर्वी डॉक्टर रशियाचे राजदूत असताना जेव्हा ते रशियामध्ये गेलेले होते तेव्हा कधीही कोणाशीही न बोलणारा आणि कोणालाही फारशी किंमत न देणारा दस्तूर खुद्द रशियाचा सर्वे सर्व स्टॅलिन डॉक्टरांच्या समोर 2 तास निरागस बालकासारखा बसलेला होता. आणि डॉक्टरांचं तत्वज्ञान समजून घेताना स्टॅलिन म्हणाला की 24 तास ज्ञानगंगेत पोहणारा एकमेव मनुष्य आणि ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर आपल्याला विशेष लक्षात राहतात ते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे. जो ज्ञानरचनावाद आज शिक्षण क्षेत्रामध्ये आलेला आहे तो ज्ञानरचनावाद डॉक्टरांनी त्याच काळात मांडलेला होता. शिक्षण म्हणजे केवळ कारकुनांचे कारखाने नको तर शिक्षणाने विद्यार्थी घडला पाहिजे, ज्ञानाच्या कक्षा त्याच्या रुंदवल्या पाहिजे, विद्यार्थी हा विचारशील बनला पाहिजे हे त्या काळात डॉक्टरांनी सांगितलं. केवळ बीएड डीएडच्या पदव्या घेऊन विद्यार्थ्यांना घोकंपट्टी करायला लावणे म्हणजे शिक्षण नाही असं त्यांनी आपल्या शिक्षण विषयक विचारांमध्ये नमूद केलेलं आहे. शिक्षणातून केवळ पाठांतर करून प्रश्न उत्तर पाठ करून मार्क मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर तुम्ही जे काही शिकताय त्या शिक्षणातून नैतिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे ते खरे शिक्षण आहे. कारण त्याच्या राष्ट्राच्या भल्यासाठी आणि विकासासाठी उपयोग होतो. शिक्षक स्वतःला पगारी नोकर समजतो आणि त्या भावनेतून तो विद्यार्थ्यांना शिकवतो ही गोष्ट त्यांच्या मनाला अजिबात पटत नव्हती. एकंदरीत त्यांचं हे सर्व कर्तृत्व लक्षात घेता भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. तथापि आणखीन एका पदामुळे डॉक्टर आपल्या लक्षात राहतात. त्याचं कारण असं की देशाचे पहिले उपराष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. 1952 ते 1962 या काळात भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर एक इतिहास घडला. एक शिक्षक देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. म्हणजे डॉक्टरांची नेमणूक 1964 नंतर भारताचे राष्ट्रपती म्हणून झाले आणि एका शिक्षकाला एवढा मोठा बहुमान मिळाला आणि म्हणूनच त्यांचं एकंदरीत सर्व क्षेत्रातलं हे योगदान पाहून आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रातलं योगदान पाहून 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र.